उरण पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती सुरूच असून भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नारपोली येथील शेका पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मोरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शनिवारी जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यांचे उरणचे आमदार महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी कृष्णा मोरे यांच्या समवेत शेका पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते कान्हा मोरे, तुकाराम मोरे, युवा कार्यकर्ते सुमित मोरे, अभिषेक मोरे, कौशल मोरे, संकेत मोरे, अभिजित मोरे, भावेश मोरे या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे विकासाचे कमळ हाती घेतले आहे. पनवेल शहरातील भारतीय जनता पार्टीचे मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या प्रवेशावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, गोळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, गोळसुंदे पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, प्रवीण ठाकूर, वावेघर ग्रामपंचायत सरपंच विजय चव्हाण, सावळे ग्रामपंचायत माजी सरपंच प्रशांत माळी, पनवेल तालुका झोपडपट्टी सेल अध्यक्ष महादेव कांबळे, सावळे तंटामुक्ती कमिटी माजी अध्यक्ष रामचंद्र केदारी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या गोळसुंदे जिल्हा परिषदमध्ये आज एक आनंदाचीच गोष्ट होती की सकाळपासून जवळपास 2 वाजेपर्यंत आम्ही 3.5 ते 4 कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन केले, तसेच काही कामांचा लोकार्पण सोहळा केला आणि त्यातल्या त्यात आज हा पक्षप्रवेश. म्हणजे दोन्ही सगळा योग चांगला जुळून येतो आहे की आपण एका बाजूने विकासाच्याकडे धावतो आहे आणि दुसऱ्या बाजूने लोक ही विकास कामं बघून आपल्याकडे आकर्षित होत आहेत आणि दिवसेंदिवस आपल्यामध्ये पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.